लक्ष वेधक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गर्भवती श्वानाची निर्दयतेने चाकूने हत्या, देवळी शहरातील ठाकरे चौकात घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. देवळी शहरामध्ये माणुसकीला काणेमा फसणारी घटना घडली आहे. एका मातेफिरोने गर्भवती श्वानाची पोटातच चाकू खुपसून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. श्वानाच्या हत्येची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून आरोपीला तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी वर्धेतील युवा परिवर्तन आवाज संघटनेने केली आहे. देवळी शहरामध्ये ठाकरे चौकात या माथेफिरोने श्वानाची हत्या केली हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक न केल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवा परिवर्तन की आवाज संघटनेने दिला आहे. एका अज्ञात माथेफिरोने रस्त्याच्या बाजूला झोपलेली गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. माथेफिरूच्या हल्ल्यामध्ये श्वानाचा मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी या माथेफिरूला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो गोल्लर गल्लीकडे पळून गेला. या घटनेची 2 दिवसाचा कालावधी उलटला असून अद्याप जिल्ह्यात सक्रिय असलेल्या प्राणीमित्र संघटना तसेच आदी विविध संघटनांनी त्याची दखल घेतली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेत शहरात चांगलीच खळबळ उडाली. ज्या ठाकरे चौकात ही क्रूर घटना घडली तेथून पोलीस ठाणे अवघ्या 50 मिनिट अंतरावर आहे. हातात खुले आम चाकू घेऊन एक मातेफिरू परिसरात धिंगाणा घालतो ही मोठी शोकांतिका आहे. अशी प्रक्रिया व परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी दिली. काल दिनांक 24/8/2022 रोजी पोलीस स्टेशनला एका व्हायरल व्हिडिओची माहिती भेटली. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मातेफिरू एका श्वानाला मारताना दिसत आहे. त्या माहिती भेटताच प्रकरणाची आम्ही तत्काळ दखल घेतली आणि त्या प्रकरणात आम्ही भादवी कलम 429 आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवणे 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामध्ये आरोपी संबंधाने पुरावे भेटून आलेले आहेत. लवकरच आरोपीला अटक कारवाई करण्यात येणार आहे.